हाथ सकल कर तो कैमरा देता हाथ प्रेस कॉन्फरन्स आमचे आज सकल कर लीगल सेलाचे चेअरमॅन आणि गोय राज्याचे आदरणीय ॲडव्होकेट हॅलो सालवारीस आमचे साऊथ गोवाचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बाब जोडायस आजची प्रेस कॉन्फरन्स खास आपली आसा ती 15 दीस पहिली ठरवली आशिल्ली 30 तारखेक ज्या दिसा आम्ही मंत्री सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनाक इन्वॉल्व जाल्लो आसा आनी मुख्यमंत्र्या कडेन मागणी केल्ली की ताका इमिजिएटली सरकारांतल्यान मंत्रिमंडळांतल्यान काडून उडोवचो आनी ताजेर एक्शन इनिशिएट आमी तेही क्लेम केल्लें की मुख्यमंत्र्याक ह्यो सगळ्यो भानगडी खबर आसा मुख्यमंत्र्याक नांवूय खबर आसा मुख्यमंत्र्यान एविडन्सूय पळयल्ले आसात तरी आसतना तेणी मुख्यमंत्र्यान बेजबाबदारीची स्टेटमेंट केली की पयली नांव सांगात मागीर डॉक्युमेंट घेयात मागीर ताका कंप्लेन करपाक लायात एक मुख्यमंत्र्यान असली बेजबाबदाराची वक्तव्य करप नासता नाजाल्यार तो मुख्यमंत्री आनी होम मिनिस्टर ह्या नात्यान कंप्लिटली फेल करता आमी 15 दिसांचो टायम दिल्लो आनीक त्या हितून ते खुबशे ट्रॅप जाल्ले आतां त्या दिसा एनाउंस केल्ले आमी सेक्स स्कँडल त्या दिसाक हांवें खंयच्याच मंत्र्याचें नांव घेवना खंयच्याच पॉलिटिशनाचें नांव घेवना तो इनवॉल्व आसा आमकां तर थोडे तरी एटिकेट्स आसात थोडे तरी मनीसपण आसा आनी ताका आमी संदी दिल्ली सरकाराक की सरकारान ताबडतोब हेजेर एक्शन घेवचे तेजे नंतर म्हाका पर्सनल नोटीस येता लिगल नोटीस ती बीन बॉम्बे साकून लिगल फॉर्मान तेजे नंतर एक पुलीस कंप्लेन जाता म्हण आयको येता बिहारात तेजे नंतर जाता ती रजिस्टर जाली म्हण आयको येता आतां जेन्ना आमी कोणाचेच नांवूच सांगलना जावं मंत्र्याचें नांव जावं खंयचेच पॉलिटिशनाचें नांव खंयचेच लेडीचें नांव सांगूना आमी खंयचेच बायलेचें नांव सांगूना आतां तांकां कशें स्वप्न पडलें काय म्हणून कळना ही चिंता सगळ्यांक जाल्ली आसा सो एक्च्युली हो ट्रॅप जो आमी हें केल्लो त्या हितून ऑटोमॅटीक सगळें आपुणूच जावन मुखार येवपाक लागलो सगळीं नांवां घडाघड एक एक पुरच्यान क्लेम करता ते लिगल फॉर्म ती कितें ती भायर करी तेजे नंतर एक बॉम्बे फॉर्म बिहार ते आसा म्हणून सांगतात इतले पयस ते लिगल फॉर्म हायर करतात तेजे नंतर ते गोंयांत येतात प्रेस कॉन्फरन्स करतात ते मिडिया कडेन ते आर्ग्युमेंट करतात मिडिया कडेन झगडपाचे प्रयत्न करतात तेजे नंतर अनेक FIR सो ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान म्हाका खबर ना की हांवें जो मंत्री सांगला तोच आनी ती जी लेडी आसा ती तीच ती अजुनूय कांयच क्लियर कळना ह्या हितूंत आनीक खुबशा फायलांचे शोशण जाल्लें आसा एक्सप्लॉयटेशन जाल्लें आसा तेंय कांय हितूंत कळना सो त्या सगळे हेजेर हो दुबाव आतां सगळ्यांचो वाडत गेल्लो आसा आनी बाय नाव म्हाका दिसता लोकांकूय गोंयांत सगळ्यांक कळ्ळें आसा हातूंत एक्झॅक्टली खंयचो मंत्री इनवॉल्व जाल्लो आसा पूण जशें आमी अनावंस केल्लें मुख्यमंत्र्याक टायम दिलो तेजे नंतर हांव राज्यपालाकूय मेळ्ळो राज्यपालाकूय सांगलें पूण अजून कांय हाचेर कांयच एक्शन जाली ना आयज आमकां एक्च्युली दुख्ख जाता आनी खूब वायट दिसता की ह्या वासनाकांडाक ह्या सेक्शुअल स्कँडलाक सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनाक जो मंत्री इनवॉल्व जाल्लो आसा तेचें आमकां नांव सांगचें पडटा
आमकां दिसलें की हो मुख्यमंत्री हो सरकार आमचेर ही पाळी घेवपाक दिवचो ना. पूण आमकां ह्या सरकारान पुश केल्लें आसा कम्प्लिटली. 15 दिसांचो टायम दिवन सुद्दां हो सरकार कांयच एक्शन घेवपाक हाचेर सकल ना. कारण हो सरकार आसा तो इनसेन्सिटीव आसा, हो सरकार डिफेक्टीव आसा, ताका कसलीच संवेदनशीलता ना. कम्प्लिटली असंवेदन हो सरकार. म्हणजे बायलांचेर अत्याचार जातात त्या अत्याचाराक तो रावता बायल येवन कंप्लेन करता म्हणून तुझ्या मिनिस्टराचेर. म्हणजे पावरफूल मिनिस्टराचेर ती बायल येवन मुखार येवन कंप्लेन करतली. म्हणजे ती बायल खूब पावरफूल जावपाक पडली. आणि त्या हेचेर अपेक्षा मुख्यमंत्री दवरता ज्या राज्यांत बलात्कार जातात सगळे जातात त्यांना खंयच न्याय मिळणार. आता ह्या हितून दोन मशीन असा. एक हितून हे सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, सेक्शुअल स्कॅन्डल आणि ती क्राईम जाता ना जाता हो दुसरो इश्यू जाता. पण ह्या एन्टायर हितून आम्ही एक एज अ पॉलिटिकल पार्टी आणि एक जागृत नागरिक म्हणून आम्ही पळयता असताना पॉलिटिकल सोल्युशन देतात बेसिकली. आणि जय जय खंय अन्याय जाता थंय आवाज उठोवपाचे काम हे पॉलिटिकल पार्टीचे असतात. जय दिसता आमकां की हांगा अन्याय खंयतरी जाला आणि त्यांना एक अन्यायाक आवाज मेळना जावं ताका भंय दिसता, त्यांना शक्ती दिवप, त्यांना कॉन्फिडन्स दिवप आणि हे इश्यू मुखार हाडप हे काम पॉलिटिकल पार्टीचे असतात. तुमकां याद आसतली हाचे पहिली मेन आम्ही असली कितलेशेच इश्यूज आम्ही घेतल्या. जय आवाज काढताले पूर्ण पावना आसलो. दयानंद नार्वेकर जे त्यांचे सेक्स प्रकरण जे झाले तो स्पीकर असताना त्या गोंयच्या लोकांक सांगपाचे वेगळे येना. आणि त्याच्या नंतर कशें करून ते पॉलिटिकली त्यांचे ओपोजिशन पार्टी महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी त्या लोकां मुखार हाडले, त्या चली एक कॉन्फिडन्स दिलो आणि त्याच्या नंतर त्या कांतरान त्या राजीनामा देऊन कुशीत बसपा पडलो. त्या प्रकरणही खूप गाजले गोयात. पण पहिली म्हणजे त्या त्यांच्या ओपोजिशन पार्टीन काम जे केले त्यांना रमाकांत खलप हो मेन ओपोजिशन हे लीड करतालो आणि त्याने ही गजाल मुख्यमंत्र्याकडे त्यांना पावली म्हणजे सरकाराकडे पावली निदेशान पावली. आणि कळांतरान लोक सगळे हे झाले, त्याचंही एक कॉन्फिडन्स दिले आणि चली मुखार. सो म्हाका दिसता हे समाज सगळ्या आमच्या समाजाचो सगळं मिडियाचो सगळ्यांचे काम आमचे की त्यांना जय कोणाचेर एसॉल्ट झाला एक्सप्लॉयटेशन झाला त्या त्याका शक्ती दिवपाची आणि त्याका कॉन्फिडन्स दिवपाचो. जो भय असा तो भय तितूंतल्यान काढपाक जाय. पर्रीकर सरकार असताना खुबशी अशी प्रकरणं जाताली थंय आम्ही आवाज जाताले लोकांचो. एकूच उदाहरण दिता, गोयच्या सगळ्या एडिटरान मनोहर पर्रीकरान मुख्यमंत्री असताना त्यांना त्यांनी नोटीस धाडल्यो. म्हाका खबर ना तुम्ही कितले जाण त्यांना पत्रकार आशिल्ले, हांगा खूप जाण आसात जे त्यांना आशिल्ले आणि त्यांना खबरही आशिल्ली. म्हणजे नोटीस झाली नाव घालप ना म्हणून. आता एडिटर काय येऊन प्रोटेस्ट करपा शिकनाशिल्ले, एडिटर आपले काम करतात. पण एज अ पॉलिटिकल पार्टी ते आमचे काम आशिल्ले. सगळ्या पत्रकारांचो आवाज जावं, एडिटरांचो आवाज जावं, आम्ही आवाज केलो. हा 6 दिसां उपोषणात बसलो आझाद मैदानाचेर. कारण हो अन्याय आशिल्लो, गोंयच्या मिडियाचेर अन्याय आशिल्लो आणि त्या खातीर तो आवाज जावपाचे काम त्यांना काँग्रेस पक्षान केलं. हा त्यांना युथ काँग्रेसचो अध्यक्ष आशिल्लो. हालींच आम्ही पळयले ओल्ड गोवा एक हेरिटेज जाग्यार प्रोटेक्टेड एरियाचेर इलिगल स्ट्रक्चर केले आणि थंय ते झगडपाक प्रयत्न करताले, कंप्लेन करताले लोकल. पूण तो आवाज पावनाशिल्लो सरकाराकडेन. त्यांचो आवाज आम्ही जालो आमचे दोतोर कालूस हांणी स्टडी केली. आमचो अभिरेक तुलियो बसले आणि त्याच्या स्टडी केली, डीप स्टडी केली, अजूनही त्या प्रकरणात होता. आणि आम्ही हो आवाज व्हडलो केलो, आम्ही वचून ते प्रोटेस्ट केलो. त्याच्या नंतर हो आवाज वयर जाऊन अख्खे गोंयचे लोक एक झाले त्या हिशोबाने आम्ही त्याच्या नंतर फाटी सरले. सो आयचे आम्ही हे सगळे काम करपाक मुखार सरल्या. तो एक गोंयचो मुख्यमंत्री
आणि बायलांचेर अत्याचार करता अशें दिसता की मंत्र्याक त्या लायसन दिला सरकारान की बायलांक एक्सप्लॉयट करप आणि आम्ही हे आमकां एक अशेंच मान्य ना म्हणजे एक बायल एक मंत्र्यान आपल्या मंत्री पदाचो दुरुपयोग करप पावराचो दुरुपयोग करप आणि बायलेचेर अत्याचार करप सेक्शुअली एसल्ट करप थ्रेटन करप त्याच्या नंतर आणि त्यांचा आवाज दाबून घेवप आणि मुख्यमंत्री म्हणटा तेणे येऊन कंप्लेन करपाची हेजे पयली खुबशी प्रकरणां आशिल्ली सरकारान सुमोट घेतली जेन्ना सरकाराक कळी तेन्ना हे आम्ही जेन्ना आवाज काढलो सरकारान इमिजिएट एक्शन घेवपाक जाय आशिल्ली ना मुख्यमंत्री म्हणटा कंप्लेन दिवपाक जाय हेजे पयली मुख्यमंत्र्यान ते जवळ स्टेटमेंट केले जेन्ना बाणावले दोन चलयांचेर मायनर चलयांचेर रेप जालो तेन्ना मुख्यमंत्र्यान स्टेटमेंट केलें राज्य कित्याक भोंवपाक जाय सगळ्यांक आनी आवय बापायक जबाबदार धरले आता हांगा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन करपी तुजो मंत्री पावरफूल मंत्री आणि तू म्हणटा तेका कंप्लेन कर म्हणून चलयेचो चलयेक आम्ही म्हणटा बायला वुमन एम्पावरमेंट महिला सशक्तीकरण जायरातीचेर करोडो रुपया खर्च करतात आणि एक महिलाचेर हांगा अत्याचार जाता त्या महिला तुम्ही कॉन्फिडन्स दिवपाक जाय सगळ्यांनी कॉन्फिडन्स दिवपाक जाय आम्ही दिले तुम्ही मिडियान दिले पूण गोयच्या सरकाराक दिसलं ना गोयच्या मुख्यमंत्र्याक दिसलं ना की त्या बायलेक कॉन्फिडन्स दिवन आणि तिथे जर कॉन्फिडन्स दिलो जाल्यार हो जो मंत्री असा त्या मंत्र्याक पहिली सॅक करपाक जाय आशिल्लो त्याचेर पहिली एक्शन घेवपाक जाय जाल्यारच ती बायल आणि कितल्योश्योच बायल्यो असपाक शकता त्यो मुखार येता आशिल्ल्यो सो आमी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ठरयले की आम्ही त्या बायलेचो आवाज जातले आणि ती जेन्ना किती करता तो ती हे वेगळी पण तिका आम्ही कॉन्फिडन्स दिले की आम्ही फाईट करपाक तयार असा आम्ही इतकी कशी क्राईम झाल्या क्राईम जावना तो विषय कशी दोरया हे एन्टायर सिच्युएशन जेन्ना एक मंत्री आपलो पॉलिटिकल पॉवर यूज करता आणि बायलांक सेक्शुअली एक्सप्लॉयट करता तातूंतल्यान आम्ही ही गजाल ही एक पॉलिटिकल पार्टी म्हणून त्याका वेगळे दर्जन पळयता आणि म्हाका दिसता जबाबदारी ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीची संस्थाची समाजाची मिडियाची की बायलांचो आवाज जावन बायलांक ताकद दिवप ते थोड्या पळय त्यांना लस दिसता त्या लसे पासूनही त्यांना आम्ही मुक्त करप आणि खरं तरेन महिला सशक्तीकरण करपाची ही गरज असा आणि हे सगळे पळयता असताना आमकां दिसता की असो जो मंत्री जो वासना कांडांक इन्वॉल्व जाल्लो आसा इज डिमिनींग टू बी अ पब्लीक रिप्रेझेंटेटीव हो एक पब्लीक रिप्रेझेंटेटीव जावपाक शकता एक आमदार म्हणून जावं रावपाक शकता जर तो बायलांक आपल्याला पॉवर यूज करून तो मिनिस्टर म्हणून रावपाक जायना अँड सच मिनिस्टर इज अ डिस्ग्रेस टू गोवा अँड एन्टायर गोवन्स आमकां गोंयांक ही लजेची गजाल आसा जे ऑडिओ व्हिडिओ जे आयकुपाक मेळटात पळयल्यात ते इतली इमॉरल आसात आणि इतले धर्टी आसात इतली धर्टी आसात म्हणजे ते सामके धर्टी आसात म्हणजे ते पब्लीक डोमिनांत घालपाची सुद्धा येना सर्टन व्हिडिओ आसात ते पब्लीक डोमिनांत घातल्यार ते मंत्र्याचे कितें जातले हे म्हाका खबर ना इतली धर्टी ते सगळे वॉट्सअप चॅट्स ऑडिओज व्हिडिओज हे सगळे जे आसा ते इतले धर्टी आसात की ते नॉर्मली भायर घालप म्हणल्यार सुद्धा एकलं आसा काँग्रेस पक्ष हे एन्टायर सिच्युएशनाक एक पॉलिटिकल सोल्युशन म्हणून पळयता आणि असले मनीस जे सामके वासनकांडांक सामकी हे ऑफ द लस्ट सामकी जो आसा इज व्हेरी डर्टी दे आर नॉट फिट टू बी इन द कॅबिनेट दे डोंट फिट टू बी द एमएलए दे डोंट फिट टू बी द पब्लीक रिप्रेझेंटेटीव आणि ते आमकां रिप्रेझेंट करता म्हणपाक सुद्धा आमकां लस दिसता आणि हालींच जे पी नड्डा गोंयांत आयले त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ताणें गोंयचो लोक हो अधर्मी ताजो उल्लेख केलो आणि त्यांना धर्माच्या मार्गार हाडपाची भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांक सुचोवणी केली हांव त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडे मागतां त्यांच्या पंतप्रधानाकडे मागतां की तुमचो सरकार कसो अधर्मी गोंयांत चलता तुमचो मुख्यमंत्री कसो अधर्मी
आणि तुमचे मंत्री कसे अधर्मी कसे बायला एक्सप्लॉइट करता आपलं पॉवर यूज करून ते गोयात मातशे लक्ष दिवन पळयात आणि मागीर गोयच्या लोकांना तुम्ही धर्माच्या मार्गाची हाडपाची हे करा. तसेच हांव बिहारचे जे मुख्यमंत्री असा नितीश कुमार हम अर्ज कर रहे बिहार के मुख्यमंत्री से कि एक बिहार की बेटी जिसके साथ एक गोवा का मंत्री अन्याय कर रहा है और आप महिला सशक्तिकरण की बात बिहार में कर रहे हैं, आप अभी अपनी बेटी के साथ खड़े रहेंगे या आपके साथी गोवा में जो मंत्री है बीजेपी का उसके साथ देंगे? ये बिहार की जनता भी देखेगी और देश की जनता भी देखेगी. सो आई अपील चीफ मिनिस्टर ऑफ बिहार, गिव द कॉन्फिडेंस, द रिक्वायर्ड कॉन्फिडेंस टू द वुमन हु इज क्लेमिंग टू बी फ्रॉम बिहार एज पर द लीगल नोटिस आई हैव रिसीव्ड एज पर द पुलिस कंप्लेंट दैट इज फाइल्ड. सो इट इज फॉर द बिहार चीफ मिनिस्टर मिस्टर नीतीश कुमार to give the confidence to that woman so that she come forward without any fear. आणि हो जो सरकार गोयचो जो नितीलाचे स्वांग करता गेले कितले दिस जे जे अन्याय जातात त्या अन्यायाचे कायच करना ह्या सरकारात जागो करपा खातीर आयज आम्ही हा प्रेस कॉन्फरन्स घेतला आणि हा मागतात या प्रकरणात या सेक्शुअल स्कॅन्डलात जो इन्व्हॉल्व आशिल्लो जो मंत्रिमंडळातलो विलीन नायक तेजेर ताबडतोब तुम्ही एक्शन घेऊची, त्याका इमिजिएटली सॅक करचो आणि इमिजिएटली एक गोयच्या लोकांक दाखोवचे की विलीन नायका सारखे जे मंत्री असे बायलांक सेक्शुअली असॉल्ट करतात त्यांचे दया मया दाखवचे ना, तर तुमका गोयची जनता केन्नाच माफ करची ना. हे प्रकरण जे असा केन्नाचे प्रकरण आणि तुमचे कडेन केन्ना पावले जेन्ना हांवें ते आधी पळयले ते इमिजिएटली म्हाका दिसले की हांवें त्या बायलेचो आवाज जावप जेजेर कोणाचेर अन्याय जाता तो आवाज जावं हो आवाज उठोवचो प्रयत्न आम्ही केलो असा आणि त्या प्रयत्नात आम्ही अपील केली असा 15 दिवसाचो टायमही दिला असा. सो तातूंतल्यान किती असे ते 15 दिवस झाले आणि जसे आम्ही सांगलेले की आम्ही त्या मंत्र्याचे नाव डिस्क्लोज करतले त्या मंत्र्याचे नाव डिस्क्लोज हे प्रकरण केन्नाचे खंयचे वर्षाचे प्रकरण किती असा ते ऍक्च्युली पुलीस इन्व्हेस्टिगेशन जे पुलिसां वयता त्या पुलिसाचे इन्व्हेस्टिगेशन त्यांना करून आम्ही हांगा बाकीचे इन्व्हेस्टिगेशन करचे. सीएमान पळयले म्हणटा न्ही सीएमान पळयले आसा हांवें ऑलरेडी चॅलेंज केली सीएमान ना म्हणून सांगचो सीएमान पळयले ना म्हणून सांगचो. सो गिरीश भाई कंप्लेंट बी कितें करपाची आसा उदेश ती सो कितें कायदेशीर कितें जावपाचें तें कायदेशीर सगळें कितें जातलें आनी तुमकां सगळ्यांक कळयलें वयतलें. गिरीश एक मिनीट गिरीश ह्या प्रकरणाक तुमी पळयलो म्हणटा पळय तितूंक त्या हितूंक सीडी सीडी काय कितें वॉट एवर विज्युअल तितूंत आनी कोण दिसतात तुमकां त्या विज्युअलांक आनी कोण आसा काय एक्टर्स मिनिस्टर आसा? हांव ते क्लीप जर व्हिडिओ तुवें सुद्दां पळयलें न्ही तूं ते पळोवपाक ना तूं जाल्यार शी म्हणटलो आनी तूं खुशी पळयता तितलोच भाग पळयतलो जो भाग तुका गरजेचो दिसता की हो मिनिस्टर कशें करून एक्सप्लेनेशन करता ह्या हेजेर हांव चड उलोवपाक सोदना न्ही कारण तें इट इज नॉट आतां पुलिसांनी तें इन्वेस्टिगेट करचें आनी पुलिसांनी मुखार कितें आसा तें लोकांक गोंयच्या लोकांक मुखार हांची ही गरज आम्ही काय कोणाचे नाव घेऊ नाशिल्ले जेन्ना कंप्लेन करपाक मुखार येता तातूंतल्यानूच ते कितले कोण कोण गुंतलेले आसा ते ऑटोमॅटीक लोकां मदीं येवपाक सुरू जाल्ले आशिल्ले कारण आमी एक हे आसा की आमी कशेंच करून
जे विक्टीम आसा तेजे आमी नाव तशेंच करून डिस्क्लोज डायरेक्टली इनडायरेक्टली करपाचे ना हो आमी प्रयत्न केल्लो आसा. सो जे कायदो आसा तो कायद्या भितर रावन आमी कसो आवाज उठोवपाचे ते आवाज उठोवपाचे प्रामाणीक प्रयत्न आमी केल्ले आसा. सरकाराक वेळोवेळ टायम दिल्लो आसा, सरकार एक्ट जालो ना आपले मिनिस्टराक प्रोटेक्ट करपाक, आनी आमकां तेणी आयज जाहीर हें नांव आमकां भितर करपाक नाका आशिल्लें आनी सरकाराक आमकां ही वेळ म्हणजे कांय लोकांचे केसूय कितें जाल्ले रिलेटेड टू हे सेम इश्यू जावपाक शकता. केस जावप ह्या प्रकरणांत केस जावप इज अ वेलकमींग सायन, इट्स व्हेरी वेलकमींग, कित्याक द ट्रूथ वील कम आउट आनी सत्य हें कोणूच हाडोवपाक हाडून दवरपाक शकना. द ट्रूथ इज अल्टिमेट. इन्वेस्टिगेशन हें गरजेचें आसा आनी इन्वेस्टिगेशन हें करपाक जाय, तातूंतल्यान जें खरें कितें आसा तें प्रकरण सगळें भायर सरतलें. गिरीश, हे प्रकरणा विक्टीम आसा पळय ती तुमच्या फुड्यांत आयिल्ली. हांवें सांगा हांवें विक्टीम म्हाजे फुडें आयकूंकूच ना, हांवें केन्नाच क्लेमूच केलें ना विक्टीम म्हाजे फुडें आयिल्ली. हांव शुअर आर यू दॅट द व्हिडिओ व्हिच यू हॅव सीन इज नॉट डॉक्टर्ड? हांव शुअर आर यू द व्हिडिओ दीज आर द टेक्निकल क्वेश्चन्स व्हिच द पुलीस विल हॅव टू आन्सर. सो वॉट हॅज कम बिफोर मी आय हॅव रिव्हील्ड विदाउट हॅविंग एनी वेस्टेड इंटरेस्ट इन दीस. So it is the police who has to investigate in front, who has to leave before. One more question, आता तुका विचारलं त्याचं आन्सर देऊ नका. हे व्हिडिओ तुम्ही पळयला म्हणता ते आणि कोण राजकीय व्यक्ती तितूक इनवॉल्ड असा आणि कोण दिसता का तुम्ही त्यांचे हाईड करूक शकता सोदता त्यांची नाव? ना ना, माका जे कोण खबर असा ते हांवें सांगलं. तितू भितर बाकीचे कितें कोण इनवॉल्व आसात कितले ना ते इन्वेस्टिगेशन केले नंतर कळटले न्ही. तितू त्या हितू हांव काय इन्वेस्टिगेशन ऑफिसर न्ही, हांव ह्या टायमाक इन्वेस्टिगेशनूय केलें ना. हांव हे पॉलिटिकल एंगलांतल्यान पळयलां की असले मनीस हे मंत्री पदाचेर रावपाक शकना, तितूंत कोण आनी इनवॉल्व आसा तेजी इनवॉल्व आसा ते आमी पुलिसांचेर सोडया, पुलिसांक इन्वेस्टिगेशन करून हाडया म्हणटा. तितूंत भितर आमी कित्याक इनवॉल्व जावया? तुम्ही विज्युअल पळयलो तितूंत दिसता काय म्हणटा आनी कोण? हांवें पळयलें तितूंत आनी म्हाका कोण दिसलें ना, जितलें हांवें पळयलें तितूंत कितलें आसा तें इतलो आसा तो पळयतलो जाल्यार ताका एक दीस लागतलो सगळें. आनी म्हाजे कडेन एक दीस आपलो बाद जेन्ना म्हाका हांवें प्रायम फेसिया की थंय इज अ सामकी फिफ्थ केस ही लोकां मुखार हाडपाची सरकारा मुखार हाडपाची ही काम आमी केल्ली आसा. तुमचे कडेन आसलें काम सरकाराचें, मुखारलें काम पुलिसाचें. तुमचे कडेन केन्ना पावली? सांगली म्हणजे म्हाजे कडेन प्रकरण पावलें हें पावतकच हांवें रोखडेंच टायम काडलो ना, हांवें रोखडेंच मुखार हाडलें. गव्हर्नराकूय नांव सांगलेलें ह्या सरकारा भितर गव्हर्नर आपलो रोल कितलो करपाक शकता कितें करपाक शकना हें जेन्ना पयलींच्या गव्हर्नरान पब्लिका खातीर इश्यूज पब्लीक इंट्रस्टा खातीर इश्यूज रेज केले तेन्ना ताका कसो ट्रान्सफर केलो तें गोंयच्या लोकांनी पळयल्लें आसा. सो गव्हर्नर सुद्दां कितलें काम करपाक शकता ना. आतां जेन्ना तुवें ताका टायम डिस्क्लोज केलो जाहीर केलो मिलिंद नायक म्हणून तेन्ना सीएमा कडेन आतां कितें अपेक्षा? सीएमान आत्तरी इमिजिएटली तेजेर एक्शन घेवची आनी ताका पयली म्हणजे ताका डिसमीस करचो आनी तेजे नंतर मुखारी कार्यावळी सुरू करची. नाल्यार तुमचे फुडले स्टेप कितें आसतलो? मागीर कळटलें तुमकां थोडे थोडे टायमान कळटलो कितें थोडे दिसा. विक्टीम इज फायल्ड तुमचे एक्सट्रोशन केजीस ऑफ सम अगेन्स्ट फ्रॉम काँग्रेस. एक्सट्रोशन कोणा कडेन गेलें? ती बायल पयलींच क्लेम करतात की आपूण गरीब म्हणून, तर गरीब पायले कडेन कोण एक्सप्लॉयटेशन करतलो एक्सट्रॉशन करतलो? हें करपाक तिका पयशे दिता म्हणलें तुमी? तें सगळें इन्वेस्टिगेशनान मेळटलें पुलीस इन्वेस्टिगेशन. गिरीश, अशेंय आयकूंक येता गिरीश बाब सो हांव हांगा कॉन्क्लूड करता. हांव तुमकां आनी मुखारलें मेळटलें मातशें ऑफ करया कॅमेरा, कारण तुमकां कॅमेरा खूब कमी आसता मातशें कॅमेरा.